अरण्येश्वर येथील टांगेवाले वसाहत इथं संतप्त नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देत ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आलेत असा आरोप नागरिकांनी केलाय टांगेवाले वसाहत इथं आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाच जणांचा मृत्यू झालाय तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उद्ध्वस्त झालेत अरण्येश्वर चौकात संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत रस्ता अडवला होता यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना बाजूला केलं आणि रस्ता खुला केलाय त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील या ठिकाणच्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी संतप्त नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये त्यांच्या समवेत महापौर मुक्ता टिळक स्थानिक आमदार माधुरी मिसाळ तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते पुण्यातील पूर परिस्थितीमुळे अनेकांना जीव गमवावे लागले अनेकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशावेळी पाटील यांनी पुण्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला योग्य सूचना देणं अपेक्षित होतं मात्र त्याऐवजी पाटील दिल्लीला गेले होते त्याचा रागही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे